Instagram.com. स्वप्न नगरी मध्ये तर मला इथे येऊन फार छान वाटलं आणि इथे मी वेगवेगळ्या राईड्स खेळली आणि सगळ्यांसोबत मला फार छान वाटलं. मी 3D मूवी पण बघितली आणि त्याच्या तसा वेगळंच अनुभव आला मला. आणि इथे येण्याचा मेन उद्देश म्हणजे आम्हाला फ्री करायचं. पूर्ण आयडियल क्लासेसच्या निमित्ताने आम्हाला इथे आणलेलं आहे. त्यांचा पण हाच उद्देश होता की आम्ही पूर्ण वर्षभरातून फ्री झालो पाहिजे. आणि मला थँक्यू म्हणायचं आहे की मला एवढ्या छान ठिकाणी आलं आणि मला एवढा छान एक्सपिरियन्स दिल्याबद्दल. माझं नाव रजत गिरीश जोशी आहे. मी आयडियल आमच्या ट्युशनचं नाव आयडियल क्लासेस आहे. आमचे सर इथं आम्हाला ट्रिपला घेऊन आलेले आहेत. आम्ही इथे वेगवेगळ्या राईड केल्या, 7D शो बघितला, अजून डायनो पार्कमध्ये गेलो होतो. 7D शोमध्ये असं एकदम अमेझिंग वाटलं आम्हाला. आणि डायनो पार्कमध्ये डायनासॉर हलत होते, आम्ही त्यांना घाबरत होतो अशी शूटिंग घेतली आम्ही. अजून आम्ही खूप साऱ्या राईड केलेल्या आहे इथे. राईडमध्ये पण खूप सारी मजा आली आम्हाला. आणि 7D शोमध्ये खुर्च्या वगैरे सगळं हालतात, पाणी उडते अंगावर, एकदम मस्त वाटते 7D शोमध्ये. आणि डायनो पार्कमध्ये असे डायनासोरचे आवाज येतात, डायनासोर हालतात, ते बघून एकदम मस्त वाटते. गेल्या 10-12 वर्षापासून बुलढाणा शहरामध्ये गुणवत्ता टिकवणारा क्लास म्हणून नावारूपास आलेला आयडियल क्लासेस हा क्लास गेल्या 12 वर्षापासून या ठिकाणी मुलांच्या गुणवत्तेसाठी झटतो आहे आणि यापुढेही झटणार आहे. मुलांच्या गुणवत्तेबरोबरच मुलांना इतरही अनुभव यावे, मुलांचे, विद्यार्थ्यांचे, तसेच शिक्षकांचे नाते अतूट बनावे यासाठी आम्ही आज दिनांक 5 जून 2022 रोजी या ठिकाणी मुलांना घेऊन बालाजी मंदिर परिसर तसेच स्वप्ननगरी पार्क या ठिकाणी आलेलो आहे. मुलांनी, शिक्षकांनी या ठिकाणी यथेच्छ आनंद लुटला आणि त्याचबरोबर मुलांना वर्षभरासाठी अभ्यासासाठी एक उत्स्फूर्त अशी ऊर्जा मिळावी यासाठी आयडियल क्लासेसने हा उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे. गुणवत्ता आणि आयडियल क्लासेस यांचा खूप जवळचा संबंध आहे. त्याचबरोबर गुणवत्तेबरोबरच मुलांना इतरही शैक्षणिक उपक्रमामध्ये नेहमी सहभागी करून घेणे, मग ते पिक्चर बघणे असो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम असेल, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणे असो, आयडियल क्लासेस हा नेहमी अविरत करत आलेला आहे. आणि यापुढेही आयडियल क्लासेसचे असे शैक्षणिक उपक्रम आणि गुणवत्ता याबाबतचे जे अतूट नाते ते टिकून राहणार आहे. या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम हा महाराष्ट्रातील पहिला डायनासोर पार्क म्हणून या ठिकाणी नामारूपास आलेला आहे. आज या ठिकाणी आम्ही मुलांना सर्व पार्क दाखवला, त्यामध्ये 7D थिएटरचा मुलांनी सर्वप्रथम या ठिकाणी अनुभव घेतला. त्यानंतर मेरी गो राऊंड असेल, रायडिंग असेल, वेगवेगळ्या रायडिंग असतील, मोनोरेल असेल, या सर्वांचा अनुभव मुलांनी या ठिकाणी घेतला आणि येथेच आनंद लुटला. स्वप्ननगरी पार्क आणि बालाजी परिसर हा अतिशय सुंदर आणि बघण्यासारखा परिसर आहे. या ठिकाणी त्यांनी उभारलेला स्वप्ननगरी पार्क हा खरंचच एकदम एक्सलंट आणि अमेझिंग आहे मुलांसाठी. तसेच सर्व लोक जे असतील त्या ठिकाणी येऊन या पार्कचा आणि बालाजी मंदिर परिसराचा येथेच आनंद घेऊ शकतात.